आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावरून. मनोज जरांगे पाटील सध्या शिवनेरी किल्ल्यावर गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी. आणि शिवनेरी किल्ल्यावर सध्या दर्शन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण शिवनेरी किल्ल्यावरून पाहतोय. झी 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. जरांगेंची आज पुणे जिल्ह्यामध्ये सभा आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर आता जरांगे पाटील यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे आजच्या त्यांच्या या झंझावती सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि ठिकठिकाणी सभा घेतात. 40 दिवसांचं सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता शेवटचे 4 दिवस केवळ बाकी आहेत. त्यामुळे सभांचा हा धडाका सुरू आहे. शिवाई देवीचं दर्शन घेताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आलेले मनोज जरांगे पाटील यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय. आणि गडावर दर्शन घेऊन आता मनोज जरांगे यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. सुरुवातीला राजगुरुनगर, त्यानंतर बारामतीमध्ये सभा होणार आहे, फलटण आणि त्यानंतर दहिवडी इथे आज मनोज जरांगे यांची सभा असेल. विकासाचा ध्यास म्हणजे